नमस्कार मित्रांनो मी सूरज मार्गम एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो वन विभागामार्फत भरती प्रक्रियेबाबत सध्याची स्थितीचं एक पत्र प्रसिद्ध झालेलं आहे तर ही पत्र खरी आहे की कोटी तर जवळपास याच्यावर मी व्हिडिओ बनवलेलो होतो मित्रांनो जवळपास नव्याण्णव टक्के उमेदवारांचं कमेंट होते की फेक आहे ऑफिशियल वेबसाईटवर तर डाउनलोड होत नाही तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो हे जो पत्र आहे ना मित्रांनो खरी बातमी आणि खरं प्रसिद्ध झालेलं आहे तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे तर कसं डाउनलोड करायचं तर ऑफिशियल वेबसाईटवर आल्याशिवाय आपण कुठलीही माहिती देत नाही मित्रांनो ओके तर भरपूर उमेदवार म्हणत होते की ही फेकच आहे काही पण सांगू नका तर मित्रांनो तर ऑफिशियल वेबसाईटवर आपण जाऊया कसं डाउनलोड करायचं मी तुम्हाला ते एकदा दाखवतो तर मित्रांनो तुम्ही क्रोम ब्राउजर ओपन करा तर क्रोममध्ये गुगल टाईप करून घ्या तर गुगल टाईप केल्यानंतर इकडं गुगलमध्ये या तुम्हाला सर्च करायचं एकदम सिम्पल आहे तर महा फॉरेस्ट एम एच ए एफ ओ आर ई एस टी महा फॉरेस्ट सर्च करा बाकी काही सर्च करू नका महा फॉरेस्ट सर्च केल्यानंतर अशा प्रकारचं टॅप दिसणार आहे आॅबवर नंतर सर्वात अगोदर तुम्हाला एक सेटिंग करायचं इकडं से, कर तीन डॉट दिसतं त्याला क्लिक करून डेस्कटॉप साईट ऑन करून घ्यायचं आहे मित्रांनो डेस्कटॉप साईट ऑन करून घ्या ऑन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज दिसणार आहे ओके okay, एकदम सिम्पल आहे तर महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट तुम्हाला दिसतंय याला जस्ट क्लिक करायचं आहे क्लिकनंतर अजून एक टॅब ओपन होणार आहे मित्रांनो आज तो टॅब आहे या पेजवरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे मित्रांनो दुसऱ्या कुठल्याही साईटवर जाऊन मी तुम्हाला दाखवत नाही आहे तर ऑफिशियल वेबसाईटवरच दाखवत आहे ओके तर इथं भरती प्रक्रिया वेळापत्रक जो रेड कलरचं स्क्रोल होत आहे ना मित्रांनो तर तुम्हाला वर भरती प्रक्रिया जी आहे ना त्याच्या बाजूला क्लिक हर म्हणून असतो तर त्याला क्लिक करायचं आहे तुम्हाला ओके आता सर, तो तर आता म्हणता सर आम्ही इथपर्यंत आलेलेच आहे दादा आम्ही इथपर्यंत आले तर कुठं डाउनलोड होत नाही तर याच पेजवर खाली तुम्हाला दाखवतो मित्रांनो खाली थोडं स्क्रोल करून घ्या स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसतं की करंट स्टेटस ऑफ रिक्वायरमेंट प्रोसेस आठ नऊ दोन हजार तेवीसला ही प्रसिद्ध झालेली होती आता तुम्हाला याला क्लिक करायचं आहे ओके तर क्लिक केल्यानंतर डाउनलोड काय होत नाही बरोबर ना तर डाउनलोड होत नाही तर उमेदवार म्हणतात की तुम्ही दाखवलेलं फेकच आहे तर मित्रांनो दोन चार पाच वेळा टाईप केलं तर पण हे डाउनलोड होत नाही त्याला टच केल्यानंतर पण डाउनलोड होत नाही तर मित्रांनो इथं काय काय सेटिंगमध्ये प्रॉब्लेम असेल तर त्या वेबसाईटचा काही प्रॉब्लेम असेल जस्ट तुम्हाला तो होल्ड करायचं आहे मित्रांनो तर ते करंट स्टेटस ऑफ रिक्वायरमेंट त्याला होल्ड करायचं आहे होल्ड केल्यानंतर ओपन इन न्यू टॅब म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत दोन नंबरचा तर मी बॉक्स केलेला आहे बघा मित्रांनो ओपन इन न्यू टॅब तर याला क्लिक केल्यानंतर वर तुम्ही बघू शकता डाउनलोड झालेलं आहे ओके आता ते डाउनलोड झालेलं फाईल आपण बघूया तर ओपन करतोय बघा जस्ट क्लिक केल्यानंतर फीडी ओके ओके फीडपमध्ये आपण ओपन करूया मध्ये ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता हाच तो फिडेफ आहे भरपूर उमेदवार म्हणतात तिकडं साईज नाही तर इथं पण कुठं साईज चिक आहे साईन वगैरे कुठेही नाही आहे मित्रांनो तोच ऑफिशियल वेबसाईटचाच आहे आणि मी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला डाउनलोड करून दाखवलेलं आहे काय नाही तर वेबसाईटचं काही एरर असेल त्यासाठी तो डाउनलोड होत नाही न्यू टॅबमध्ये गेल्यानंतर डाउनलोड होत आहे सिम्पल आहे रे बाकी काही नाही आहे तर तुम्ही डेस्कटॉप साईट ऑन करून घ्या आणि डाउनलोडमध्ये पण बघू शकता जस्ट नाव मी आत्ताच डाउनलोड करून तुमच्या समोर दाखवलेलं आहे मित्रांनो तर फेक वगैरे काही नाही आहे मित्रांनो तुम्ही तुमची तयारी कंटिन्यू चालू ठेवा काय उमेदवार कमेंटमध्ये मेसेज करतात फेक तर त्याचाही बघून सर्व उमेदवार फेक फेक म्हणतात तर तसं काही नाही आहे तर ही माहिती खरी आहे हो ओके तर आता व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आत्ताच मित्रांनो डिपार्टमेंटल पी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता जे अगोदरच पोलीस झालेले आहेत चार वर्ष पाच वर्ष झालेले आहेत त्यांनीच अप्लाय करू शकतात तर मित्रांनो त्यांच्यासाठी एक सराव पेपर संच आहे मित्रांनो जबरदस्त आहे यशोदा पब्लिकेशन पुणे तर यांचा हा एक पुस्तक आहे मित्रांनो महत्त्वाचं पुस्तक आहे तर या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर संपूर्ण अभ्यासक्रमवर आधारित पंचवीस सराव प्रश्नपत्रिका यामध्ये उपलब्ध आहेत बदलत्या पॅटर्ननुसार एकमेव सराव प्रश्नपत्रिका संच आहे मित्रांनो बरोबर ना तर मागील वर्षी झालेले पण यामध्ये प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळून जाईल कशा प्रकारचे प्रश्न पडलेले आहेत सर्व आता डिपार्टमेंटल पी एस एसाठी कोणी अप्लाय करू शकता हो, तर त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो जे अगोदरच पोलीस झालेले जे पोलीस आहेत त्यांनीच अप्लाय करू शकतात ओके तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं आणि एक छान पुस्तक आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे तसेच तुमच्या जिल्ह्यामध्ये पुस्तक अवेलेबल होत नसेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पुस्तक मिळून जाईल